हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव अमोल सिंह अशोक रणदिवे, उपासना केंद्र मुरुड जंजिरा रायगड। आपल्याला सर्वांना माहिती आहे की जून 3 2020 खूप मोठं वादळ झालं। हे वादळ इतकं प्रचंड होतं की मुरुड, अलिबाग, पेण, श्रीवर्धन, रत्नागिरी ते खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आपल्याला सर्वांना माहिती आहे। आपलं जे घर आहे ते आपलं घर साधं कौलारू घर आहे। कौलारू घर असल्यामुळे जेव्हा वादळ जोरात होणार आहे, खूप मोठ्या प्रमाणात वारे वाहणार आहेत हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा थोडीशी धास्ती वाटायला लागली। कारण घरामध्ये मी, माझी मिसेस, आजी आणि आई आम्ही चौघंजण राहतो। पहिल्यांदा जेव्हा वारे चालू झाले तेव्हा काही एवढं विशेष वाटत नव्हतं। त्यावेळेस आम्ही जेवायला बसलो आणि जेवण सुरू केलं। थोड्या वेळाने वाऱ्याचा वेग अतिशय वाढला। तो वेग वाढल्यानंतर मग बाकी आम्ही चौघंही घाबरलो। आणि माझ्या घराच्या शेजारीच माझ्या काकांचं घर आहे जे स्लॅबचं आहे। आम्ही ठरवलं की आपण ह्या घरातून बाजूच्या घरामध्ये जाऊन बसूयात, कारण उद्या जर मोठ्या वाऱ्याने आपल्या घराचं काही नुकसान झालं, घर पडलं, तर सर्व काही छत खाली कोसळलं असतं आणि त्याच्यामध्ये दुखापतसुद्धा होऊ शकली असती। ती होऊ नये म्हणून आम्ही सर्वजणं आधी बाजूच्या घरामध्ये जाऊन बसलो। नंतर जसा जसा वाऱ्याचा वेग वाढायला लागला तसं तसं मनामध्ये धाकधूक वाढायला लागली की काय होईल, आपलं घर तर पडणार नाही ना। मग आम्ही, मी आणि माझी मिसेस, माझी बायको प्रीती, आमच्या घराच्या समोर एक सुभेदार म्हणून त्यांचं घर आहे त्या घराच्या गॅलरीमध्ये जाऊन उभे राहिलो आणि त्या गॅलरीमधून आपल्या घराकडे बघत होतो की काय होत तर नाही आहे ना, काय होत तर नाही आहे ना। आणि थोड्या वेळाने आपल्या घराच्या बाजूला असलेल्या नारळ आणि सुपारीची बाग आहे, त्या बागेतली एक सुपारी आपल्या घराच्या दिशेने पडताना आम्ही बघितली। ती बघितल्यानंतर मग बाकी थोडीशी धाकधूक वाढली की आता कसं काय होणार, कारण आपल्या घराचा जो माळा होता त्या माळ्यावरच्या फळ्या बहुतांश कुसल्या होत्या। जर समजा ती सुपारी पडली असती तर कौलं फुटली असती। कौलं फुटल्यानंतर मुसळधार पाऊस कोसळत होता, त्या पावसाचं सगळं पाणी माळ्यावरती पडलं असतं आणि माळ्यावरून ते खाली घराला POP केली होती, त्या POP आलं असतं आणि सगळं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतं। ती सुपारी जेव्हा आम्ही पडलेली बघितली तेव्हा आम्ही दोघंसुद्धा थोडे घाबरलो होतो मनातून की आता काय होतं आहे। पण आपला बापू ग्रेटच आहे, त्याला माहिती आहे की माझ्या बाळाचं नुकसान व्हायला नको आहे। ज्या क्षणी ती सुपारी पडत आली आणि कौल्याच्या जवळ आली त्यावेळेस ती थोडीशी थांबली, पडायची थोडीशी थांबली आणि जसा वारा आणि पाऊस कमी झाला तशी ती कौलावरती पडली। पडल्यानंतर आम्ही दोघांनी बघितलं की काहीतरी आपल्या घरावरती आता नुकसान झालं असणार, म्हणून आम्ही, जसं पाऊस थोडा कमी झाला होता, मी लगेच खाली आलो, खाली येऊन माळ्यावरती चढलो आणि बापून वरती बघितलं तर जवळजवळ त्या सुपारीमुळे 15-20 कौलं फुटली होती। ती कौलं फुटलेली असताना जर मुसळधार पाऊस पडत राहिला असता तर मग बाकी काही घराचं खरं नव्हतं। पण आपला बापू इतका ग्रेट आहे की जेव्हा ती सुपारी पडली, कौलं फुटली, तत्क्षणी पाऊस थांबला। मी, माझी बायको, आमच्या शेजारचे सर्वजणं असे ते मदतीला आले आणि मग ती जी फुटलेली कौलं होती ती मी सर्व कौलं काढली आणि परत नवीन कौलं, नवीन म्हणजे जी घरात आपल्याकडे असतात ते स्टॉकमध्ये, त्यातली ती कौलं आणली आणि ती परत फुटलेल्या कौलांच्या जागी लावली आणि जसं घर पुरवत होतं व्यवस्थित तसं केलं। ते केल्यानंतर पुन्हा थोड्या वेळाने तो परत चालू झाला आणि अतिशय वेगाने चालू झाला। म्हणून आपण म्हणतो की एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु याचा। बापू आपलं सगळं काही करत असतो, तो आपली प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असतो। जर ते पावसाचं पाणी आपल्या घरामध्ये पडलं असतं तर घराचं पूर्णपणे POPचं नुकसान झालं असतं। POPचं नुकसान तर झालंच असतं, पण ते झाल्यानंतर आम्ही तिथेच खाली झोपतो। माझी आई, आजी, ती जर POP अंगावरती पडली असती तर मग बाकी होणाऱ्या दुखापतीला काही आपल्याला सांगता आलं नसतं काय होतं आहे। अंबज्ञ, श्रीराम आणि नाथसंविद